एक स्टेशन एक उत्पादन उपक्रमांतर्गत बचत गटाचे स्टॉल कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पालकमंत्र्यांच्या हस्ते स्टॉलचं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापुरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले. या स्टॉलचे उद्घाटन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उमेद अभियानच्या जिल्हा समन्वयक वनिता डोंगरे, आरती पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव वैशाली संजय गवळी. कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनीमध्ये सध्या मी प्रेसिडेंट या पदावरती काम करत आहे. आम्हाला ही कंपनी आमच्या उमेद MSRLM मार्फत आम्हाला मिळालेली आहे. आम्ही इथे 300 महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. तर आज आम्हाला हा रेल्वे स्टेशनवरती स्टॉल मिळालेला आहे, जो आपल्या CO सरांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे. आणि या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करून दाखवू. आणि ही संधी मिळाल्याबद्दल आणि दिल्याबद्दल PD मॅडम, CO सर यांचे मी आमच्या कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स तर्फे मी खूप खूप आभार मानतो. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, धनबाद एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस व इतर पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना व स्टॉलचा लाभ होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 25,917 स्वयंसहायता समूह जिल्ह्यामध्ये स्थापन झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अंदाजे 2.5 लाख महिलांचे समावेशन आहे. तसेच आजपर्यंत एकूण 1,245 ग्रामसंघ व 67 प्रभाग संघ स्थापन झाले आहेत. उमेद अभियानामधून अनेक महिला उद्योजक बनल्या असून जिल्ह्यामध्ये शेती उत्पादन व दुग्ध व्यवसायाबरोबरच बेकरी, कापड उद्योग, दागिने, पार्लर दुकाने या व्यवसायामधून अर्थार्जन करत आहेत. सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्यातील तुळशी स्वयंसहायता समूह, शिरोली दुमाला, तालुका करवीर व कोल्हापुरी चप्पल क्लस्टर कंपनी या दोन स्टॉलची उभारणी करण्यात आल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितलं. नमस्कार, मी सुमन मारुती कोटावळे, राहणार शिरोली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझ्या स्वयंसहायतेचे नाव आहे तुळशी महिला स्वयंसहायता समूह. माझ्या तुळशी महिला समूहामध्ये आम्ही गुळ प्रोडक्ट तयार करणे व विक्री करणे ह्याचं औद्योगिक व्यवसाय चालू केला आहे. तो आम्ही स्वतःच तयार करतो. आमच्या ह्या स्वयंसहायतामध्ये 10 महिला आहेत. 10 महिला आमच्या स्वतः राबतात व स्वतः प्रोडक्ट तयार करतात. आमच्या विक्रीसाठी गुळाचे मोदक, लहान ट्यूब्स, 1 किलो गुळ, 1/2 किलो असे विक्री ठेवलेले आहे. गुळ हा सेंद्रिय गुळ आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या रेल्वे स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला गुळाचा स्टॉल उभा करण्यामध्ये आम्हाला सहमती दिल्याबद्दल ते आम्ही त्यांचे पूर्णपणे आभारी आहे. महानकर न्यूजसाठी संभाजी चौगुले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.